नमस्कार, मी प्रणिता, पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 मार्च 2024 रोजी लागणारं या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहणाबद्दल सांगणार आहे. 25 मार्च 2024 रोजी लागणारं हे जे चंद्रग्रहण आहे हे उपछाया चंद्रग्रहण आहे. 25 मार्चला धुलीवंदन सुद्धा आहे. आता 25 मार्च 2024ला लागणारे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसणार आहे का, या चंद्रग्रहणाचा टायमिंग काय असणार आहे, चंद्रग्रहण कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे आणि हे चंद्रग्रहण गर्भवतींनी पाळायचं आहे की नाही, या चंद्रग्रहणाचा सुप्तक काळ पाळायचा आहे का, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. 25 मार्च 2024ला लागणारं हे चंद्रग्रहण आहे हे या वर्षामधलं पहिलं चंद्रग्रहण आहे. या वर्षामध्ये टोटल 4 ग्रहण असणार आहेत, 2 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण. ग्रहण म्हटलं की गर्भवती स्त्रियांना जास्त टेन्शन येतं, कारण गर्भवती स्त्रियांना ग्रहण हे पाळायला सांगितलं जातं, काहींना तर जास्त कडक पाळायला सांगितलं जातं, कारण ग्रहण हे ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. पण वैज्ञानिक पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर ती एक भौगोलिक घटना आहे. 25 मार्च 2024 रोजी लागणारं हे जे चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये, हे एक उपछाया चंद्रग्रहण आहे. ग्रहण भारतामध्ये दिसणार नसलं तरीही बऱ्याचशा गर्भवतींना प्रश्न पडतो की आता ग्रहण पाळायचं की नाही पाळायचं. आता ग्रहण पाळायचं की नाही पाळायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी तुम्हाला ग्रहण पाळाच किंवा पाळू नका असं सांगणार नाही, कारण मी जर तुम्हाला असं सांगितलं की ग्रहण पाळू नका तरी सुद्धा तुमच्या घरचे तुम्हाला ग्रहण पाळा असं सांगतात आणि त्यावेळी तुम्ही मग कन्फ्यूज होता की नक्की काय करायचं, पाळायचं की नाही पाळायचं. त्यामुळे जर तुमच्या घरातून तुम्हाला ग्रहण पाळण्यासाठी सक्ती केली जात असेल तर तुम्ही त्यांचं मन राखण्यासाठी तुम्ही ग्रहण पाळू शकता. फक्त ग्रहण पाळताना लक्षात ठेवा की पूर्वीच्या काळी जसं खूप कडक ग्रहण पाळलं जायचं तसं करायला जाऊ नका. ग्रहण काळात तुम्ही पूर्णपणे उपाशी राहू नका. ग्रहण काळामध्ये लघवीला जायचं नाही तर तसं करू नका. ग्रहण काळामध्ये तुम्ही लघवीला जाऊ शकता, कारण जर तुम्ही जास्त वेळ लघवी थांबवून ठेवला तर त्याचा त्रास तुम्हाला आणि तुमच्या बाळालाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे ग्रहण पाळा, पण त्याचा त्रास तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला होणार नाही याकडे लक्ष द्या. आता आपण पाहूया 25 मार्च 2024 रोजी या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण आहे तर या चंद्रग्रहणाचं टायमिंग काय आहे. तर या चंद्रग्रहणाचा टायमिंग भारतीय टायमिंगनुसार सकाळी 10:23 सुरू होईल ते दुपारी 3:02 हे चंद्रग्रहण असणार आहे. आता हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे या चंद्रग्रहणाचा सूतक काळ सुद्धा पाळण्याची गरज नाही. तर 25 मार्च 2024ला लागणारं हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतामध्ये तर दिसणार नाहीये, मग कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे? तर अमेरिका, जपान, रशियाच्या काही भागामध्ये दिसणार आहे, आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड या देशांमध्ये दिसणार आहे. हे जे चंद्रग्रहण आहे भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे गर्भवतींनी घाबरून जाण्याची गरज नाहीये आणि हे चंद्रग्रहण पाळण्याची देखील गरज नाहीये. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.